ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 3 गावांमधून आतापर्यंत एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. दरम्यान बिनविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप पॅनलनिहाय एकही अर्ज दाखल झाला नसून बिनविरोध निवडणुका यशस्वी होतात की फुसकाबाळ ठरतो हे येत्या 5 दिवसात स्पष्ट होईल. या अर्ज दाखल केलेल्या गावांमध्ये पिंपरी जलसन येथील 3 उमेदवार, सावरगाव येथील 4 उमेदवार तर वडगाव सावताळ येथील 1 उमेदवाराचा समावेश आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून बिनविरोधचा गवगवा असणाऱ्या गावांमधून सुद्धा स्पर्धकांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली असल्याने अनेक भावी कारभारांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. अनेक बिनविरोध निवडणुकीची घोषणा झालेल्या गावांमध्ये तिसरा पॅनल निर्माण होऊन तो आखाड्यात उतरल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक गावांमध्ये चुरशीच्या लढती होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेले 2 दिवस तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी वेगवेगळी कागदपत्रे गोळा करण्यासाठी अनेक गावातील इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाच्या कागदपत्रासाठी असणाऱ्या जाचक अटी तालुक्यातील अनेक गावातील अल्पशिक्षक इच्छुकांना जाचक ठरत असून कोणते कागदपत्र कुठून मिळते याचीही माहिती अनेक अल्पशिक्षित किंवा अशिक्षित इच्छुकांना नसल्याचे दिसून आले. आतापर्यंत एकूण 3 गावातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून पिंपरी जलसेन या गावामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 2 मधून शेख आयुब पापाभाई, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मधून साळवे भानुदास पांडुरंग तसेच शेख रमीजा अयुब यांनी अर्ज दाखल केले. सावरगाव या गावामधून थोरात कचरू भिवाजी, लांडगे अंकुश तुळशीराम, गायके रवींद्र कचरू आणि लांडगे अलका आनंदा यांनी अर्ज दाखल केले तर वडगाव सावताळ मधून रोकडे योगेश विश्वनाथ यांनी अर्ज दाखल केले. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.